नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. सगळे जे काही तुमचे स्वप्न आहेत ते तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत अशी मी तुम्हाला मनातून इच्छा प्रकट करतो. आणि जे काही 30 एप्रिलची एक्झाम आहे त्या 30 एप्रिलच्या एक्झामच्या अँगलने आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे. ठीक आहे, चला तर आज आपण लेक्चर जे घेऊन आलो आहे ते तुम्हाला खूप खतरनाक लेक्चर आहे, खूप महत्वाचं लेक्चर आहे. एमपीएससी याच्यावर वेळोवेळी खूप साऱ्या परीक्षेला क्वेश्चन विचारलेले आहेत. सरळ सेवा असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, पूर्व, मुख्य, सगळ्या परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. ठीक आहे, चला आजच्याच मग सकाळी सकाळी फुटलेला आहे त्याच्यामुळं समजून घ्या. ठीक आहे, चला पहिला लेक्चर जे आहे त्याच्या अगोदर तुम्हाला बरोबर न्यू इयर्सला तुम्हाला एक गिफ्ट देण्यासाठी, एक महत्वाचं गिफ्ट तुम्हाला देण्यासाठी हे लेक्चर असणार आहे. त्यामुळे हे लेक्चर जे आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला याची जे काही नोट्स आहेत ते तुम्हाला मी डिस्कशन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करणार आहे. ठीक आहे, चला तर सुरू करूया आपण. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत किंवा त्याला दुसरं नाव आहे पश्चिम घाट. ठीक आहे, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट हे नाव कसं पडलं, कुणी पडलं? तर सगळ्यात पहिलं नाव हे जे आहे सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट हे नाव कुणी दिलं, तर ते नाव दिलेलं आहे ब्रिटिशांनी. लक्षात राहू द्या, कुणी दिलंय? ब्रिटिशांनी. सह्याद्री पर्वताला ब्रिटिश पश्चिम घाट हे नाव कोणी दिलं जर असं विचारण्यात आलं तर ते ब्रिटिशांनी दिलेलं आहे. ठीक आहे, चला दुसरा पॉइंट. आता सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झाली, लक्षात घ्या. आयोग आता तुम्हाला निर्मिती कशी झाली विचारते, कोणत्या कालखंडात झाली विचारते आणि किती वर्षापूर्वी झाली असं विचारते. ठीक आहे, जसं की डेक्कन ट्रॅप हा क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारला होता, दख्खनच्या पठाराची निर्मिती किती वर्षापूर्वी झालेली होती, कधी झालेली होती? ओके, 70 ते 135 मिलियन वर्षापूर्वी क्रिटेसियस कालखंडामध्ये झाली होती. ठीक आहे, मग तसंच तुम्हाला सह्याद्री पर्वताची निर्मिती, आपला पहिला पॉइंट बघा, क्वेश्चन जर विचारले निर्मिती, स्थान, कालखंड, विस्तार, लांबी, त्याच्यानंतर उंची, सह्याद्री पर्वताच्या उपरांगा, घाटमाथे म्हणजे काय, सह्याद्री पर्वतातले थंडावेचे ठिकाणं आणि सह्याद्री पर्वतातले किंवा भारतातले प्रमुख घाट जे आहेत या सह्याद्री पर्वताहून इकडे तुम्हाला शहरांना जोडण्यासाठी गेलेले आहेत, ते घाट आणि ते शहर एवढे क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारले जातील. ठीक आहे, चला एक एक पॉइंट आपण बघणार आहे की सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झाली. सह्याद्री पर्वताची निर्मिती लक्षात राहू द्या, हे जे काही 70 ते 135 मिलियन वर्षापूर्वी जे काही दख्खनचं पठार निर्माण झालं होतं त्याच काळामध्ये तुम्हाला सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली होती. म्हणून हा हे तर दोन गोष्टी लक्षातच ठेवायच्या, क्रेटेसियस किंवा कधी कधी क्रेटेसियस असं पण असू शकतं, क्रेटेसियस. ओके, कालखंड विचारला तर क्रेटेसियस आणि कधी येतो, 70 ते 135 मिलियन वर्षापूर्वी. ठीक आहे, चला आता कसा झालेला आहे लक्षात राहू द्या. ज्वालामुखी जो आहे, ज्वालामुखी, या ज्वालामुखीच्या मुख्य प्रकार जे आहेत ते मुख्य प्रकार दोन आहेत. पहिला कोणता आहे, केंद्रीय ज्वालामुखी. ओके, केंद्रीय ज्वालामुखी. आणि दुसरा काय आहे, भ्रंशमूलक. ओके, भ्रंशमूलक याला दुसरं नाव आहे भेगीय. काय नाव आहे, भेगीय ज्वालामुखी. भेगीय म्हणजे अनेक भेगांमधून जो काही मॅग्मा आहे, जो सिलेरस आहे, तो इकडे असा वरती येतो अनेक भेगातून. ओके, आणि केंद्रीय ज्वालामुखी कशाला म्हणायचं, तर एका केंद्रातून, एका पाईपतून काय झाला, मॅग्मा, शिलारस असा वरती आला, याला म्हणायचं केंद्रीय ज्वालामुखी. आणि अशा वेगवेगळ्या भेगातून जर ज्वालामुखी वरती येत असेल तर त्याला भ्रंशमूलक ज्वालामुखी, भेगीय ज्वालामुखी म्हणायचं. मग याच्यापासून जे आहे ही महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली होती. बरोबर ना, काय झालं, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या ज्वालामुखीने झाली होती, तर महाराष्ट्र पठाराची ही भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखीने झाली होती. आता अंतर्गत अग्निजन्य आणि बाह्य अग्निजन्य खडक असे तुम्हाला दोन खडकाचे प्रकार आहेत. आता अंतर्गत मॅग्मा आणि बहिर्गत मॅग्मा म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भातला जो मॅग्मा आहे, हा पृथ्वीच्या भूगर्भातला मॅग्मा उभ्या किंवा अशा आडव्या ओळीमध्ये जर थंड झाला तर याला म्हणायचं अंतर्गत ज्वालामुखीचे उद्रेक जे आहेत, अंतर्गत ज्वालामुखी.
आणि बहिर्गत जे आहे म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भातला मॅग्मा पृष्ठभागावर जर आला आणि त्याच्यापासून असा हा लावारस असा पसरला, तो थंड झाल्याच्या नंतर त्याच्यापासून एक्स वाय झेड खडकांची निर्मिती होते, जसं की बेसॉल्ट खडक असेल, अग्निजन्य खडक असेल, हा हे तुम्हाला बहिर्गत, आणि हे खालचं जे आहे ते खालचे तुम्हाला अग्निजन्य खडक. आता हा पण अग्निजन्य, हा पण अग्निजन्य, पण आता ह्या अंतर्गत अग्निजन्य जे आहे तर सात घटक तयार होतात, सात प्रकारचा मॅग्मा जो आहे तो थंड होऊन त्याच्यापासून म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भातला मॅग्मा आडव्या उभ्या छिद्रांमधून भेगांमधून आतच थंड होतो, तर त्याच्यापासून जे खडक तयार होतात त्याला अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणायचं. आणि जो मॅग्मा वरती येतो पृष्ठभागावर आणि त्याच्यापासून जे काही खडक तयार होतात त्याला बहिर्गत अग्निजन्य खडक म्हणायचं. ठीक आहे, असं अग्निजन्य खडकाचे दोन उदाहरणं येतात. मग जे काही पृथ्वीच्या भूगर्भातला जो मॅग्मा आहे तो जर आतल्याच भागात जर थंड झाला, समज पृथ्वीचं हे काय आहे भूकवच, याला काय म्हणायचं भूकवच, आणि याला काय म्हणायचं प्रावरण, ओके प्रावरण, आणि इथं खालचा जो आहे याला म्हणायचं गाभा. मग इथं 100 ते 200 किलोमीटर अंतरावरती खाली प्रावरणामध्ये मॅग्मा जो आहे तो इथं तयार होत असतो, शिलारस. शिलारस लक्षात राहू द्या, शिला आणि रस, शिला म्हणजे दगड, ओके, आणि दगडाचा काय तयार होतोय रस तयार होतोय, म्हणजे त्याला आपण शिलारस म्हणतो. आणि जेव्हा तो पृष्ठभागावरती येतो, ओके, त्याला काय म्हणतो आपण लावारस. आणि हा लावारस थंड झाल्याच्या नंतर त्याच्यापासून वेगवेगळ्या खडकांची निर्मिती होत असते, आलं लक्षात. तर मग हा पृथ्वीच्या भूगर्भातला आतला मॅग्मा आडव्या किंवा उभ्या छिद्रामध्ये भेगांमध्ये खालच्या खालीच पृष्ठभागाखालीच थंड झाला, असा थंड होऊन सात प्रकारचे स्ट्रक्चर तयार होते, जसं की आपण त्याला म्हणतो सील, त्याच्यानंतर शिष्ट, ओके शिष्ट, त्याच्यानंतर आहे डाईक, ओके डाईक, त्याच्यानंतर बॅथोलिथ, ओके बॅथोलिथ, बॅथोलिथ, हेपोलिथ, लॅपोलिथ, असे सात प्रकार आहेत. त्याच्यातला एक प्रकार जो आहे ना डाईक प्रकारचा. डाईक म्हणजे काय आहे तर लक्षात राहू द्या, तर पृथ्वीच्या भूगर्भातला मॅग्मा असा सरळ तुम्हाला जर एखाद्या पाईप मधून जर असा सरळ थंड झाला याच्यातच, तर हा याचं स्ट्रक्चर कसलं असतं डाईक प्रकारचं असतं, सरळ भिंतीसारखा एका पाईपामध्ये साचलाय. मग सह्याद्री पर्वत बघा, इथून तुम्हाला असा साचलाय, सरळ भिंतीसारखा उभा साचलेला आहे, म्हणून तुम्हाला इथं लिहायचं डाईक प्रकारचा ज्वालामुखी, ओके डाईक प्रकारचा ज्वालामुखीच्या उद्रेकातून तुम्हाला कशाची निर्मिती झालेली आहे तर त्या सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे. आणि जर का मॅग्मा इसा अशा आडव्या ओळीमध्ये जर गेला, अशा आडव्या ओळीमध्ये भेगेमध्ये जर साचला जमा झाला तर त्याला काय म्हणतो आपण शिष्ट. ही जर भेग थोडी जाड असेल तर मग त्याला काय म्हणायचं हे सील, आणि त्याच्यानंतर याला काय म्हणायचं शिष्ट. त्याच्यानंतर जर मॅग्मा मॅग्मा जर असा तुम्हाला एक ट्रीसेप टाईप म्हणजे जर असा वरती गेला आणि इथं असं स्ट्रक्चर वेगवेगळं तयार झालं, ठीक आहे असं वेगवेगळं स्ट्रक्चर तयार झालं, आणि जिथं पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप सारा मॅग्मा इथं असतं बॅथोलिथ, आलं लक्षात. तर हे कशामुळं सांगतोय तुम्हाला मी एका शब्दामध्ये जर सांगितलं असतं की सह्याद्री पर्वताची निर्मिती डाईक प्रकारच्या ज्वालामुखीने झाली तर मग तुम्ही म्हणला असता तुम्हाला प्रश्न पडला असता की डाईक म्हणजे नेमकं काय, आलं लक्षात. तर डाईक हा अंतर्गत ज्वालामुखीच्या जे काही खडक तयार होतात किंवा अंतर्गत मॅग्मा आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती न येता आतल्या भागातच आडव्या उभ्या छिद्रामध्ये साचून थंड होतो आणि त्याच्यापासून अंतर्गत अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. मग त्याच्यातलाच एक प्रकार आहे डाईक प्रकारचा. तर डाईक प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय झालेला आहे तर सह्याद्री पर्वत निर्माण झालेला आहे. दुसरं स्थान कुठे आहे त्याच्या, तर सह्याद्री पर्वत जे आहे सह्याद्री पर्वत हा जो भाग दिसतोय हा सगळा काय आहे तर इकडे आहे कोकण किनारपट्टी. काय आहे कोकण किनारपट्टी म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला काय आहे कोकण किनारपट्टी, आणि इथं सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला हे काय आहे महाराष्ट्र पठार असेल किंवा दख्खनचं पठार असेल, दख्खनचं महाराष्ट्र पठार, ओके महाराष्ट्र पठार किंवा त्याला दख्खनचं पठार म्हणतो, म्हणजे पूर्वेला महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचं पठार आणि पश्चिमेला कोकण किनारपट्टी यांच्या दरम्यान यांच्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे असा 1600 किलोमीटर जो पसरलेला आहे याला म्हणतो आपण सह्याद्री पर्वत किंवा याला दुसरं नाव काय पश्चिम घाट, ओके. त्याच्यानंतर स्थान कळालं, त्याच्यानंतर कालखंड. कालखंड काय सांगितलं मी मगाशीच क्रेटेसियस, ओके क्रेटेसियस, क्रेटेसियस कालखंडामध्ये या सह्याद्री पर्वताची म्हणजे पश्चिम घाटाची निर्मिती झाली आहे. हा क्रेटेसियस कालखंड जो आहे 70 ते 135 मिलियन वर्षापूर्वी इयर ॲगो आकलं 135 मिलियन वर्षापूर्वी इथं तुम्हाला या दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली होती, आणि त्याच्याच बरोबर कशाची निर्मिती झालेली आहे सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे.
त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारतील तुम्हाला, सह्याद्री पर्वताचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे? तर लक्षात राहू द्या, सह्याद्री पर्वत जो आहे इथं तुम्हाला, इथून तुम्हाला उत्तरेला जर विचारलं, बघा इकडे तुम्हाला दिसतोय हा आपला नंदुरबार जिल्हा आहे, बरोबर, नंदुरबार, नंदुरबार जिल्हा, इकडे काय आहे आपला गुजरात राज्य आहे. मग इकडे उत्तरेला तुम्हाला सह्याद्री पर्वताचा विस्तार तुम्हाला किती टाईपचा विचारला जाऊ शकतो बघा. तर नंबर एक, नंबर एकला तुम्हाला इकडे उत्तरेला काय सांगायचंय, गुजरात. ओके, गुजरात पासून, किंवा मग गुजरात ऑप्शन मध्ये नसेल तर महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे, तर नंदुरबार. ओके, उत्तरेला नंदुरबार जिल्ह्यापासून, किंवा तुम्हाला इथं काय विचारते ना, इथं तापी नदीचे खोरे. ओके, तापी नदी खोरे. ओके, तापी नदीचं खोरे, या तापी नदीच्या खोऱ्यापासून, नाहीतर मग नंदुरबार पासून, नाहीतर गुजरात पासून, असा उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला त्याचा विस्तार आहे खाली तमिळनाडू राज्यातील, कुठं, तमिळनाडू. ओके, तमिळनाडू राज्यातील कुठं, कन्याकुमारी पर्यंत. आलं लक्षात, कुठं आहे, कन्याकुमारी पर्यंत, असा त्याचा विस्तार सांगायचा आहे तुम्हाला. उत्तरेला गुजरात ऑब्लिक नंदुरबार ऑब्लिक तापी नदी, तुम्हाला माहिती आहे इथून तापी नदी जी आहे इथून अशी गेलेली आहे, म्हणून तुम्हाला कधी कधी तापी नदीच्या खोऱ्यापासून सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात, ठीक आहे. तर आम्ही दक्षिणेकडे कुठे, तमिळनाडू राज्यातल्या कन्याकुमारी पर्यंत असा सह्याद्री पर्वत पसरलाय. मग सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे, तर सह्याद्री पर्वताची ही इथून ही जी लांबी आहे ही सगळी ही किती आहे, एकूण 1600 किलोमीटर तुम्हाला एकूण लांबी आहे या सह्याद्री पर्वताची, म्हणजेच पश्चिम घाटाची एकूण लांबी किती, 1600 किलोमीटर. पण याच्यामध्ये तुम्हाला जर महाराष्ट्रातली फक्त लांबी जर विचारली, फक्त महाराष्ट्रातली जर लांबी विचारली, तर महाराष्ट्रात तिची लांबी जी आहे, ओके एक सेकंद, महाराष्ट्रात तिची लांबी जी आहे ती 440 किलोमीटर आहे, आणि हेच फायनल आहे. ओके, 560 असेल किंवा 550 असेल तर चुकीची, ती उत्तर सह्याद्रीची झाली. आलं लक्षात, ठीक आहे. चला, तर महाराष्ट्रात सह्याद्रीची लांबी किती आहे, 440 किलोमीटर, हे फायनल ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर तो उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला आहे, आलं लक्षात. आणि त्याची उंची जर विचारली, उंची आता महाराष्ट्रामध्ये जर सह्याद्रीची उंची जर विचारली, ओके महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची जी आहे ती आहे तुम्हाला 1200 ते 1400 मीटर आहे. आणि पूर्ण पश्चिम घाटाची जर तुम्हाला उंची जर विचारली तर ती तुम्हाला सांगायची 900 ते 1400 मीटर पर्यंत पूर्ण पश्चिम घाटाची उंची सांगायची. आलं लक्षात, म्हणजे 1400 पासून. आता नंतर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, तर इथं उंच शिखर जर विचारले तर हा उत्तर सह्याद्री आहे. उत्तर सह्याद्रीमध्ये, ठीक आहे, चला शिखर तुम्हाला नंतर सांगतो, अगोदर एक 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 पॉईंट नीट समजून घ्या. सह्याद्री पर्वत जो आहे याच्या 3 रांगा महाराष्ट्र पठारावरती पसरलेले आहेत. सह्याद्री पर्वत कुणीकडून कुणीकडे पसरलाय, उत्तरेकडून दक्षिणेकडे. पण सह्याद्रीच्या 3 रांगा महाराष्ट्र पठारावरती या पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरल्यात. ही पहिली रांग आहे, ओके, ही पहिली रांग धरायची, सातमाळा. त्याच्यानंतर काय आहे, ही अजिंठा डोंगर, सातमाळा अजिंठा डोंगर. त्याच्यानंतर ही हरिश्चंद्र, आणि पुढे ही पुढे गेली बालाघाट डोंगर, आणि तिसरी रांग कोणती आहे, शंभू महादेव डोंगर. आलं लक्षात. तर पहिली रांग कोणती आहे, तर इथं लिहायचं सातमाळा, आणि ही आहे अजिंठा. ओके, अजिंठा. पण अतिपूर्वेला गेल्यावर तिला काय म्हणतात, अतिपूर्वेला यवतमाळ पर्यंत जी गेलेली आहे तिला म्हणायचं पुसदच्या टेकड्या. ओके, काय म्हणायचं, पुसदच्या टेकड्या. आणि खाली कर्नाटक, म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याकडे जर गेलेली आहे तिला म्हणायचं निर्मल डोंगर. काय म्हणायचंय, निर्मल डोंगर. तुम्हाला त्या याच्यावरती 2 क्वेश्चन आयोगाने ऑलरेडी विचारलेले आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांग अतिपूर्वेला गेल्यावर 2 फाट्यामध्ये डिवाईड होते, किंवा 2 रेंजमध्ये तयार होते. 2 फाटे फुटतात किंवा 2 रेंज आहेत, ठीक आहे. तर उत्तरेकडील रेंजला किंवा उत्तरेकडील फाट्याला काय म्हणायचं, पुसदच्या टेकड्या. आणि दक्षिणेकडील काय म्हणायचं, निर्मल डोंगर. त्याच्यानंतर दुसरी रांग कोणती आहे, इथं आहे तुमची हरिश्चंद्र. ओके, हरिश्चंद्र. ओके, हरिश्चंद्र. आणि पुढे काय आहे, ती बालाघाट. ओके, बालाघाट डोंगर. आता ही बालाघाट डोंगर जी आहे ही पुढं हैदराबाद पर्यंत गेलेली आहे.
ओके कुठं आहे, हैदराबाद पर्यंत तिकडे गेलेली आहे. आणि या बालाघाट डोंगररांगेचे तीन फाटे फुटतात. किती? तीन फाटे. हे कुठल्याही पुस्तकात माहीत नाहीये, कुणाला माहीत नाहीये. बीड जिल्ह्यातून ती बीड परभणी, त्याच्यानंतर नांदेड वरून जातो एक फाटा, दुसरा बीड परभणी लातूर वरून जातो, तिसरा फाटा बीड आणि उस्मानाबाद वरून जातो. असे बालाघाट रांगेचे तीन फाटे फुटलेले आहेत. ठीक आहे. आणि तिसरी रांग जी आहे ती आहे शंभू महादेव डोंगर. शंभू महादेव डोंगर रांग ही पुढे कुठे गेलेली आहे? कर्नाटक राज्यापर्यंत गेलेली आहे. असा महाराष्ट्रातल्या सह्याद्री जी आहे का, असा महाराष्ट्र सह्याद्री उत्तरेकडून दक्षिणेकडे. ठीक आहे. आणि लक्षात, महाराष्ट्राचा म्हणजे पूर्ण सह्याद्री उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा त्याला पश्चिम घाट म्हणतो, 1600 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी त्याची 440 किलोमीटर. आता महाराष्ट्रामध्ये याचा ज्या रांगा आहेत ते महाराष्ट्र पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेले आहेत. त्यांचा क्रम सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बाराघाट, शंभू महादेव, डोंगर रांग. पण जर तुम्हाला असं विचारलं की महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगेचा किंवा पर्वत रांगेचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, असा जर प्रश्न विचारला, कारण का हे ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारून झालाय, महाराष्ट्र पठारावरील डोंगर ऑब्लिक पर्वत रांगाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा, तेव्हा तुम्हाला योग्य क्रम जो आहे तो कोणता सांगायचा आहे, तर तो सांगायचा आहे एक नंबर अजिंठा डोंगर, नंबर दोन कोणची जागी सातमाळा डोंगर, नंबर तीन आहे हरिश्चंद्र, नंबर चार बालाघाट आणि नंबर पाच शंभू महादेव. कारण का सातमाळाच्या वरती काय आहे, अजिंठा डोंगर रांग आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलाय, तर उत्तरेकडून ही उत्तरेला आहे, ही थोडंसं त्याच्या खाली, म्हणून महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगांचा असा क्रम सांगायचा, अजिंठा, त्याच्यानंतर सातमाळा, त्याच्यानंतर हरिश्चंद्र, बालाघाट आणि त्याच्यानंतर शंभू महादेव. हे महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांग सांगायचे. ठीक आहे. चला, तर त्यामुळं जर क्वेश्चन जर विचारलं तर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर हा जो सह्याद्री पर्वत आहे किंवा पश्चिम घाट आहे, याला प्राकृतिक दृष्ट्या तीन भागामध्ये विभाजित केलेला आहे. प्राकृतिक दृष्ट्या तीन भाग कोणते आहेत याचे, तर इकडे लक्ष द्या. हा जो पहिला आहे, हा इथून तुम्हाला इथपर्यंत जो आहे, याच्यामध्ये मग थोडासा गुजरात राज्य गेलं. ओके, गुजरात. ओके, गुजरात राज्य आलं. त्याच्यानंतर इथे महाराष्ट्र राज्य आलं. ओके, महाराष्ट्र. आणि त्याच्यानंतर इथलचा जो भाग आहे थोडासा, तो कुठे गेलाय, गोव्यामध्ये गेलाय. म्हणून तीन राज्यांमध्ये जो काही वरचा भाग आहे त्याला सह्याद्रीचा, त्याला उत्तर सह्याद्री म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? उत्तर सह्याद्री, म्हणजेच त्याला नॉर्थन वेस्टर्न घाट, उत्तर सह्याद्री. उत्तर सह्याद्री लक्षात राहू द्या. उत्तर सह्याद्री पर्वत हा याचा पहिला भाग झाला. त्याच्यानंतर दुसरा प्राकृतिक कोणता भाग आहे, इथं तुम्हाला ताम्रमणी नदी आहे. ताम्रमणी नदीपासून तुम्हाला इथं निलगिरी पर्वतापर्यंत, ताम्रमणी नदी ते निलगिरी पर्वतामध्ये त्याला काय म्हणायचे, सेंट्रल वेस्टर्न घाट, म्हणजेच दुसरा भाग आहे याचा मध्य सह्याद्री. काय नाव आहे? मध्य सह्याद्री. ओके, मध्य सह्याद्री पर्वत. ओके, आणि त्याच्या खाली एक वेगळाच एक पर्वत रांग आहे, याला काय म्हणायचंय, तर निलगिरी पर्वत. म्हणजे हा मध्य सह्याद्रीन खालचा काय भाग आहे, दक्षिण सह्याद्री. मध्य सह्याद्रीन दक्षिण सह्याद्री कोठे एकत्रित येतात असं जर विचारलं, तर हा जो भाग आहे हा तुमचा आहे निलगिरी पर्वत. इथं निलगिरी पर्वत आहे, आणि निलगिरी पर्वताच्या खाली तुम्हाला तिसरा भाग आहे सह्याद्रीचा, त्याला काय म्हणायचं आहे, तर दक्षिण सह्याद्री. काय म्हणायचं आहे? दक्षिण सह्याद्री पर्वत. ओके, दक्षिण सह्याद्री पर्वत. एक मिनिट, दक्षिण सह्याद्री पर्वत, साउथर्न वेस्टर्न घाट. ठीक आहे. मग आता दक्षिण सह्याद्री, मध्य सह्याद्री हे डॅडॅश या ठिकाणी एकत्रित येतात, तर निलगिरी पर्वतामध्ये एकत्रित येतात. आणि या हा जो निलगिरी पर्वत आहे याला काय म्हणतात, जंक्शन म्हणतात. काय म्हणतात? जंक्शन. कशामुळे जंक्शन म्हणायचं? पश्चिम घाटाचं किंवा सह्याद्रीचं जंक्शन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं, तर निलगिरी हिल्स, निलगिरी टेकड्या किंवा निलगिरी पर्वताला. का? तर बघा, इथं दक्षिण सह्याद्री इकडे आला, इकडून मध्य सह्याद्री आलेला आहे, आणि इकडं अन्ना मलाई. ओके, अन्ना मलाई, अन्ना मलाई अशी डोंगर रांग आलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या. अशा 5-6 डोंगर रांगा एकत्रित येतात इथं अशा इकडनं. ठीक आहे. तर त्याच्यामुळं या निलगिरी पर्वताला, निलगिरी डोंगराला, निलगिरी टेकड्याला पश्चिम घाटातलं काय म्हणतात, जंक्शन म्हणून ओळखलं जातं. आणि इथंच एक खिंड आहे तुम्हाला, इथंच एक खिंड आहे, त्या खिंडीचं नाव काय आहे, पालघाट खिंड. काय नाव आहे? पालघाट खिंड. बघा, याच्यावरती तुम्हाला 2017 पूर्व परीक्षेला कंबाईनला प्रश्न विचारलेला होता. बघा, कंबाईनला की
पश्चिम घाटातल्या कोणत्या खिंडीतून, खालीलपैकी कोणत्या खिंडीतून केरळ आणि तमिळनाडूच्या दरम्यान रेल्वे किंवा रस्ते मार्ग गेलेले आहेत? तर या खिंडीतून तुम्हाला हे खालचं केरळ आणि इकडे तमिळनाडू या खिंडीतून तुम्हाला इकडे रस्ते महामार्ग गेलेले आहेत. कोणती खिंड आहे ती? पालघाट खिंड, निलगिरी पर्वताच्या तिथं. ठीक आहे, चला तर या असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मध्य उत्तर सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर इथं सर्वात उंच शिखर लिहायचं ते कोणतं आहे? कळसूबाई. ओके, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर, जे की उत्तर सह्याद्रीतलं सुद्धा सर्वात उंच शिखर आहे. जर मध्य सह्याद्रीतलं जर शिखर विचारलं तुम्हाला, मध्य सह्याद्रीतलं, तर मध्य सह्याद्रीतलं शिखर आहे वाहुलमाला. वाहुलमाला, ओके, हे कर्नाटक राज्यातलं म्हणजेच मध्य सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर आहे. आणि दक्षिण सह्याद्रीतलं जर सर्वात उंच शिखर जर विचारलं तुम्हाला दक्षिण सह्याद्रीतलं, तर ते काय आहे? अन्नाई मुडी. ओके, अन्नाई मुडी हे तुम्हाला दक्षिण सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर आहे. आणि जर निलगिरी पर्वतातलं जर तुम्हाला सर्वात उंच शिखर जर विचारलं निलगिरी पर्वतातलं, तर त्याचं नाव आहे दौडा बेट्टा. ओके, दौडा बेट्टा. ठीक आहे, दौडा बेट्टा हे शिखर निलगिरी पर्वतातलं आहे. अन्नाईमुडी शिखर हे दक्षिण सह्याद्रीतलं म्हणजे आख्या सह्याद्रीतलं उंच शिखर कोणतं आहे? पश्चिम घाटातलं अन्नाईमुडी. पण जर पर्टिक्युलर तुम्हाला पर्वतरांगा आणि शिखरांच्या जोड्या लावा असं जर प्रश्न विचारला, तर दक्षिण सह्याद्रीला अन्नाईमुडी द्यायचं, त्याच्यानंतर निलगिरी पर्वतातला दौडा बेट्टा द्यायचं. दौडा मार्ग आपल्या सिंधुदुर्गमधला तालुका आहे बरं का. हा, निलगिरी पर्वतातलं कोणतं द्यायचंय? दौडा बेट्टा. त्याच्यानंतर मध्य सह्याद्रीमधलं कुठं द्यायचंय? वाहुलमाला. आणि त्याच्यानंतर उत्तर सह्याद्रीतलं कोणतं द्यायचंय? कळसूबाई. ठीक आहे, चला तर हे तुम्हाला प्राकृतिक दृष्ट्या सह्याद्री पर्वताचे तीन भाग, एक उत्तर सह्याद्री, मध्य सह्याद्री, दक्षिण सह्याद्री, याचा सर्वात जास्त जो भाग आहे पूर्ण पश्चिम घाटाचा तो तुम्हाला सगळ्यात जास्त कुठं आहे? या मध्य सह्याद्री म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त भाग तुम्हाला इकडे दिलेला आहे. ठीक आहे, चला तर याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन तुम्हाला आयोग विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, चला तर एक तुम्हाला खुशखबर जी मला तुम्हाला सांगायची होती ती ही आहे की नवीन वर्ष आलेलं आहे आणि नवीन वर्षांच्या सगळ्यांच्या काही ना काही संकल्पना असतात. तर एक संकल्पना अशी धरा की येणारी 30 एप्रिल ही आपली एक्झाम जी आहे ती पोस्ट म्हणजे पोस्ट मिळून देणारी एक्झाम असणार आहे. याच 30 एप्रिलला आपल्याला पोस्ट मिळून लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडायचं आहे. आणि त्या लवकरात लवकर पोस्ट मिळून देण्यासाठी नवीन वर्षाच्या तुमच्या जी संकल्प तुम्ही करणार आहे त्याला माझा थोडासा हातभार म्हणून मी नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर्स या नवीन वर्षाच्या ऑन ऑल बॅचेस वरती तुम्हाला मी डिस्काउंट देणार आहे. आणि ते पण 20% डिस्काउंट देणार आहे. कारण का, सपोज आपली बॅचची हेच आहे पूर्व परीक्षेची जी बॅच आहे कंबाईन आपली जी बॅच आहे कोणती? 30 एप्रिलची स्पेशल बॅच आपण केलेली लॉन्च. आणि या 30 एप्रिलच्या कंबाईन बॅचची फीस किती केलेली आहे? 1199 रुपये. आणि 1199 रुपयामध्ये तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे सगळ्या बॅचेसवर. ऑल बॅचेसवरती तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. हाय का नाही खतरनाक तुम्हाला आपला हा न्यू इयरचा गिफ्ट. आता बघा, ही टार्गेटेड बॅच असणार आहे. टार्गेट 30 एप्रिल संयुक्त पूर्वपरीक्षा 2023ची बॅच. या बॅचमध्ये जर तुम्हाला 20% 20% जर डिस्काउंट जर केलं रे बाबा, तर डायरेक्ट तुम्हाला 900-1000 रुपयाला फक्त बॅच पडत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. याच्यावर ही तुम्हाला लवकरात लवकर ही बॅच जॉईन करायची आहे. आणि इथं सगळे लेक्चर जे आहेत ते एकदम व्यवस्थित एक्झाम ओरिएंटेड डीपमध्ये टाकलेले आहेत. क्वेश्चन पेपर PYQ त्याच्यामध्ये घेणार आहे मी, त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला 15 पैकी 15 मार्क पडलेच पाहिजेत, पण 13 मार्काच्या खाली तुम्ही आले नाही पाहिजे. आलं का लक्षात? 13 मार्काच्या पेक्षा खाली तुम्ही येता कामा नाहीये. मी सांगतोय त्या पद्धतीने फक्त व्यवस्थित अभ्यास करा. प्रत्येक पॉइंट मी तुम्हाला जे आहे ते एकदम डीप मध्ये नकाशावाईज प्रत्येक टॉपिक तुम्हाला मी नकाशावाईज दाखवलेला आहे. आणि इमेज, त्याच्यानंतर चार्ट, असं वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला एकदम भूगोल सोप्पा करून आपण दाखवलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर ही जी आहे डिस्काउंटचं तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या, हे डिस्काउंट जे आहे हे 31 तारखेला एक म्हणजे तुमच्या 31 तारखेपासून 31 डिसेंबर
ते तुम्हाला 5 जानेवारी पर्यंत, ओके, 5 जानेवारी पर्यंतच आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर जे आहे तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचंय। प्ले स्टोअर वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला ज्योग्राफी बाय सचिन शिंदे, ज्योग्राफी बाय सचिन शिंदे, आता ज्योग्राफी बाय सचिन शिंदे ऍप डाउनलोड करताना जे ऍप डाउनलोड तुम्ही करणार आहे ते तुम्हाला हे असलं असा लोगो दिलेला आहे आणि इथं लिहिलेलं आहे सचिन शिंदेच, इकडं मराठी मधून लाल अक्षरात लिहिलेलं आहे भूगोल, ठीक आहे। बऱ्याच जणांना काय होतंय ते चुकीने ते क्लास प्लस वाल्याकडून किंवा अपेक्स वाल्याकडून 2 एक्स्ट्रा प्ले स्टोअर वरती माझे ऍप गेलेले आहेत, म्हणजे ओरिजिनल ऍप जे आहे आपलं ते हे लक्षात ठेवायचं। मराठी मधून लिहिले सचिन शिंदेच भूगोल, ओके, ज्योग्राफी बाय सचिन शिंदे हे ऍप डाउनलोड करू नका, सचिन शिंदेच भूगोल म्हणजे नाव आहे। नाव सर्च करताना तुम्ही ज्योग्राफी बाय सचिन शिंदेच करा, पण खाली तुम्हाला 4 ऍप दिसतात, त्याच्यातलं मराठी मधून जे लिहिले सचिन शिंदेच भूगोल लाल अक्षरातलं ते ऍप डाउनलोड करायचे। त्याच्यामध्ये डाउनलोड सगळ्यात जास्त लक्षात येतील तो येऊन जाईल तुम्हाला। त्याच्यामध्ये तुम्हाला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा ही बॅच असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ मी 50+ व्हिडिओ टाकलेले आहेत, 53 व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही कंबाईनचा सिलेबस आलेला आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, तो पृथ्वीचा भाग असेल, त्याच्यानंतर तुमचं हवामान असेल, त्याच्यानंतर तुमचा हे काय म्हणतो त्याला आपण जमिनीचे प्रकार असेल, पिकं असेल, त्याच्यानंतर उद्योगधंदे असेल, हे सगळं टॉपिक अख्खा महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर तुमचं हवामान, त्याच्यानंतर लोकसंख्या, त्याच्यानंतर भारताचा भूगोल सुद्धा। आता तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहू द्या, पूर्व परीक्षेला तुम्हाला जरी सिलेबसमध्ये भारताच्या भूगोलचा उल्लेख केलेला नसेल पण भारताच्या भूगोलावर सुद्धा तुम्हाला 3, 4, 5 क्वेश्चन विचारले जातात। त्याच्यामुळं जवळजवळ मी 18 व्हिडिओ तुम्हाला भारताच्या भूगोलचे टाकलेले आहेत, आलं लक्षात, 18 व्हिडिओ भारताच्या भूगोलचे, बाकीचे सगळे महाराष्ट्राचा डीपमध्ये सगळा कव्हर करून दिलेला आहे, ठीक आहे। चला तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पृथ्वी हा जो टॉपिक गेलेला आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला आता बनवणं चालू आहे, ते 3 व्हिडिओ फक्त बनवायचे राहिले, तर मग बाकीचं तुम्हाला 53 व्हिडिओमध्ये सगळा अख्खा भूगोल बसवलेला आहे, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 15 पैकी 15 पडलेच पाहिजेत, आणि लक्षात। आणि प्रत्येक बॅचवर राज्यसेवेची घ्या, कंबाईनची घ्या, कोणतीही बॅच घ्या, त्याच्यावर सगळ्यावरती तुम्हाला 20% डिस्काउंट दिलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही। चला घ्या, चला आपण कम टू द पॉइंट, परत आपल्या टॉपिकवरती येऊया। चलो तर सह्याद्री पर्वताच्या उपरांगा आपल्याला बघायच्या होत्या। सह्याद्री पर्वताच्या उपरांगा कोणत्या कोणत्या आहेत, तर याच्यामध्ये सह्याद्री पर्वताच्या उपरांगामध्ये हे डायग्राम मध्ये बघून घ्या। सपोज ही एक पहिली डोंगर रांग जी आहे, मी तुम्हाला नकाशाच काढून देऊ का, एक सेकंद फक्त मला द्या, आपण ऍड पेज करतोय। चला इकडे लक्ष द्या, हा इकडचा आपला आहे कोकण किनारपट्टी आणि हा आहे आपला सह्याद्री पर्वत, ओके। सह्याद्री पर्वताच्या ज्या रांगा आहेत, सह्याद्री पर्वताच्या महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत आपण बघूया, सह्याद्री ओके पर्वत, ओके, हा आहे महाराष्ट्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सह्याद्री पर्वत पसरलेला। महाराष्ट्रामध्ये त्याची किती किलोमीटर लांबी आहे, 440 किलोमीटर लांबी आहे। या सह्याद्रीच्या 3 रांगा आपल्याला बघायच्यात महाराष्ट्र पठारावरती। पहिली जी रांग आहे, पहिली रांग कोणती आहे, इकडं सातमाळा, ओके, कोणती आहे, एक सेकंद, ही आहे अशी सातमाळा। दुसरी कोणती आहे रे, दुसरी आहे अजिंठा, दुसरी कोणती आहे, अजिंठा डोंगर, ठीक आहे, अशी ही आहे सातमाळा। पहिली उत्तरेकडून दक्षिणेकडे तिचं नाव लिहून ठेवा आपण, सातमाळा, ओके, सातमाळा डोंगर, आणि पुढे ह्या रांगेला काय म्हणतात, अजिंठा डोंगर, ओके, अजिंठा डोंगर। आणि अजिंठा डोंगर अति पूर्वेला गेल्यावर 2 भागात डिवाइड होते। उत्तरेकडची जी रांग आहे हिला बुलढाणा, ओके, काय म्हणतात, बुलढाणा, ओके, बुलढाणा, किंवा ती यवतमाळ पर्यंत गेली म्हणून तिला यवतमाळ मध्ये काय म्हणतात, पुसदच्या टेकड्या, काय म्हणतात, पुसदच्या टेकड्या। आणि दुसरी जो फाटा आहे, दुसरी जी रेंज आहे, औरंगाबाद जालना परभणी औरंगाबाद जालना हिंगोली परभणी आणि इकडं नांदेड वरून जी गेलेली आहे तिला काय म्हणतात, निर्मल डोंगर, काय म्हणतात तिला, निर्मल डोंगर। इथं महाराष्ट्रामध्ये ती कुठे गेलेली आहे, तर ती नांदेड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे, ओके, इथं घ्या नांदेड डिस्ट्रिक्ट, इकडे घ्या यवतमाळ पर्यंत गेलेली आहे तिचा विस्तार, ओके। आता या डोंगराच्या उत्तरेला तुम्हाला एका नदीचं खोरं पाहायला भेटतं, ते म्हणजे तापी नदी। बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावर इथे एक नदी पावली उगम, तिचं नाव काय आहे, तापी नदी। तापी नदी महाराष्ट्रामध्ये कुठं प्रवेश केलाय, तिने अमरावती जिल्ह्यामध्ये तिने प्रवेश केला, अमरावती, ओके, अमरावती जिल्ह्यामधून ती किती किलोमीटर वाहतीये,
49 किलोमीटर वाहती आणि अमरावती जिल्ह्यातूनच परत ती बाहेर पडती, मध्य प्रदेश मध्ये परत जाती आणि मध्य प्रदेश मधून परत ती कुठे येते महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये परत एकदा बरणपूर खिंडतून आतमध्ये महाराष्ट्रामध्ये येते. अशी ही नदी कोणती आहे तर तिचं नाव काय आहे तर ती आहे तापी नदी. आलं लक्षात कोणती आहे तापी नदी. येस. त्याच्यानंतर या ही जी डोंगररांग आहे सातमाळा अजिंठा इकडे सातमाळा इकडे अजिंठा अजिंठा डोंगरामध्ये तुम्हाला इथं एक डोंगर म्हणजे इथलचं वैशिष्ट्य काय सांगायचं आहे किंवा ह्याचं वैशिष्ट्य काय सांगाय. नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा डोंगर जे नाव आहे पण नाशिक जिल्ह्याच्या पुढे गेल्याच्या नंतर मनमाडच्या पलीकडे या रांगेला काय म्हणतात तर इथं त्याच्यामध्ये काय येतात अंकाई टंकाई आहेत. अंकाई त्याच्यानंतर टंकाई अंकाई टंकाईचे डोंगर किंवा तिथं ते शिखर आपलं अंकाई टंकाई डोंगर किंवा किल्ले तिथं आहेत. तर मनमाडच्या पलीकडे सातमाळा डोंगराला काय म्हणून ओळखलं जातं तर अंकाई टंकाई म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये त्या रांगेला काय म्हणतात तर औरंगाबादमध्ये म्हणतात अजिंठा डोंगर रांग. अतिपूर्वेला गेल्याच्या नंतर त्याचे दोन फाटे फुटतात एक पुसद आणि त्याच्यानंतर निर्मल डोंगर. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य काय सांगायचं तर अजिंठ्याच्या ह्या अजिंठ्याच्या आणि त्याच्यानंतर वेरूळच्या काय येतं तिथं वेरूळच्या इथं लेण्या आहेत. आलं लक्षात हे त्याचं वैशिष्ट्य सांगायचं. त्याच्यानंतर इतिहासकालीन प्राचीन लेण्या तुम्हाला इथं प्राचीन लेण्या सुद्धा इथं तुम्हाला आढळतील. ओके. त्याच्यानंतर इथं तुम्हाला इतिहासकालीन एक किल्ला आहे त्याचं नाव काय आहे दौलताबादचा किल्ला. ओके. दौलताबाद. ओके. दौलताबादचा इतिहासकालीन किल्ला आहे तिथं खूप महत्वाचा पॉईंट. आणि या दौलताबादच्या किल्ल्याच्या तिथं एक डोंगर आहे तर त्याचं नाव काय आहे चौक्याचे डोंगर. इथे लिहून देतो कोणते डोंगर इथं चौक्याचे डोंगर. या चौक्याच्या डोंगरामध्ये एक नदी उगम पावती बघा मित्रांनो. कोणती एक नदी उगम पावती आहे तिचं नाव काय आहे ह्या बघा. इथे एक नदी उगम पावली ती उत्तरेकडे वाहत जाती बरं का उत्तरेकडे वाहत जाती आणि ती तापी नदीला मिळते. असं तिचं जर नाव विचारलं तर कोणती नदी आहे ती तर ती आहे वाघूर नदी. कोणती आहे वाघूर नदी. बघा इथं एमपीएससीनी काय प्रश्न विचारला होता इतिहासकालीन दौलताबादचा किल्ला खालील पैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. आलं लक्षात. मग तुम्हाला कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या वाघूर नदीच्या काठावर आहे इतिहासकालीन दौलताबादचा किल्ला. आलं लक्षात. चला नाशिकच्या वायव्येला ही डोंगररांग सुरू झाली आणि अतिपूर्वेला नांदेड आणि यवतमाळ पर्यंत तिचा विस्तार गेलेला आहे. त्या डोंगराचे वैशिष्ट्य काय सांगायचे तर मनमाडच्या पलीकडे तिला अंकाई टंकाई म्हणतात. औरंगाबाद मधील अजिंठा डोंगर अतिपूर्वेला दोन फाटे फुटतात त्याच्या उत्तरेकडच्याला पुसदच्या टेकड्या दक्षिणेकडच्या निर्मला डोंगर. अजिंठा डोंगरामध्ये जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या आणि वेरूळच्या लेण्या आहेत. त्याच्यानंतर पांडवखोर लेण्या आहेत प्राचीन लेण्या. त्याच्यानंतर इथं चौक्याचे डोंगर आहेत तिथं तुम्हाला वाघूर नदी उगम पावते ती उत्तरेकडे जाते आणि कुणाला जाऊन मिळते तापी नदीला मिळते म्हणजे ही उत्तर वाहिनी नदी आहे. क्लिअर इथपर्यंत. चला तर याच्यानंतर काय पॉईंट बघायचा आहे. चला इकडे लक्ष द्या हे आपण इथं पुसून टाकूया हे तुमचं समजलं असं गृहित धरून हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. चलो आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. पुढचा काय पॉईंट बघायचा आहे चला लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या आता इथं सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये एक ब्रह्मगिरीचे डोंगर येतं किंवा ब्रह्मगिरीचे टोकडे आहेत किंवा ब्रह्मगिरी पर्वतरांग आहे. आणि इथं एक नदी उगम पावते त्या नदीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. कोणती नदी आहे ती तर ती आहे गोदावरी नदी. ही अशी गोदावरी नदी आपण दाखवायची. ठीक आहे इथं गोदावरी नदी. चला चला याच्या याच्यावरती क्वेश्चन आयोग विचारेल. चला इथं मी नाव टाकून देतो गोदावरी. ओके गोदावरी नदी. आणि सातमाळा डोंगराच्या उत्तरेला इथं कोणत्या नदीचं खोरं आहे तर ते आहे तापी नदीचं खोरं. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर दुसरी डोंगर रांग कोणती आहे रे. दुसरी डोंगर रांग तुम्हाला सांगायची आहे की इथं दुसरी डोंगर रांग कोणती सांगायची तर इथं आहे हरिश्चंद्र आणि पुढं काय ती बालाघाट. ही आहे हरिश्चंद्र आणि बालाघाट. जरा तिचं आपण नाव टाकून घेऊया इथं. हरिश्चंद्र डॅश पुढे गेल्याच्या नंतर काय म्हणतात तिला बालाघाट. ओके बालाघाट डोंगर. ही पुढे कुठपर्यंत गेलेली आहे कर्नाटक म्हणजे आपल्या ह्याच्यापर्यंत हैदराबाद पर्यंत गेलेली आहे. हैदराबाद ह्याचा विस्तार कुठपर्यंत सांगायचा आहे हैदराबाद पर्यंत आहे. मग या हरिश्चंद्र डोंगर जे आहेत या हरिश्चंद्र डोंगराचे काय वैशिष्ट्य सांगायचे तर ही डोंगर रांग जी आहे तर इथं तुम्हाला पुणे. ओके काय पुणे आणि इथं काय आहे अहमदनगर. ओके या दोन जिल्ह्यांमध्ये या हरिश्चंद्र डोंगर रांगेचा काय आहे विस्तार आहे.
पुण्यामध्ये इथं एक डोंगर रांग आहे तर पुण्यामध्ये त्या डोंगराला काय म्हणतात तसुबाईचे डोंगर तसुबाई ओके बघा सीताबाईचे डोंगर साताऱ्यामध्ये सांगायचे तसुबाईचे डोंगर तुम्हाला पुण्यामध्ये सांगायचे तर या हरिश्चंद्र डोंगरामधला जो काही भाग आहे पुण्यामधला पुणे हरिश्चंद्र डोंगरा हरिश्चंद्र डोंगराचा जो काही पुण्यामध्ये भाग आलाय तिथं त्याला काय म्हणतात तसुबाईचे डोंगर आणि त्याच्यानंतर इथं एक थंड हवेचं ठिकाण आहे किंवा महाराष्ट्रातलं एक बार म्हणजे काही काय पाच ज्योतिर्लिंग आहे त्याच्यापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे कोणतं आहे तर भीमाशंकर ओके कोणता आहे भीमाशंकर तर हे जग हे ज्योतिर्लिंग भीमाशंकर किंवा थंड हवेचं ठिकाण इथं अभयारण्य पण आहे भीमाशंकर ठीक आहे तर हे तुम्हाला या हरिश्चंद्र डोंगराचाच भाग आहे ठीक आहे आणि तिथून पुढं इथं हरिश्चंद्र किल्ला पण आहे हरिश्चंद्रगड किल्ला पण आहे ते डोंगर आहे आणि अहमदनगर मध्ये गेल्याच्या नंतर तिथं एक डोंगर रांग आहे प्रसिद्ध त्या डोंगराला अहमदनगर मध्ये हरिश्चंद्र डोंगराचा जो भाग आहे तिथं एक डोंगर रांग आहे तर त्याला म्हणतात बाळेश्वरचे डोंगर काय म्हणायचे त्याला बाळेश्वरचे डोंगर बघा तुम्ही अहमदनगर मध्ये बऱ्याचशा दुकानाच्या पाट्या बाळेश्वर म्हणजे तिथलचं एक देवस्थान आहे सुप्रसिद्ध आणि त्या बाळेश्वरच्या देवावरून तिथलच्या डोंगराला काय नाव दिलेलं आहे बाळेश्वरचे डोंगर असं दिलेलं आहे म्हणजे हरिश्चंद्र डोंगराबद्दल काय सांगायचंय पुण्यापासून सुरुवात झाला अहमदनगर पर्यंत पुणे अहमदनगर दोन जिल्ह्यामध्ये त्याचा विस्तार आहे पुण्यामधला जो काही विस्तार आहे त्याला तसुबाईचे डोंगर म्हणतात त्याच्यानंतर इथं प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग इथं तुम्हाला पाहायला भेटेल थंड हवेचं ठिकाण तुम्हाला तिथं पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर अहमदनगर मध्ये इथं बाळेश्वरचे डोंगर तिथं तुम्हाला पाहायला भेटेल हरिश्चंद्रगड तुम्हाला इथं पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर ही जी बालाघाट डोंगर रांग आहे म्हणजे अहमदनगरच्या पुढे लगेच जिल्हा काय तयार होतं इथं बीड जिल्हा तयार होतोय मग बीड पासून ते इकडं लातूर पर्यंत बीड लातूर आणि इकडं कोणता आहे उस्मानाबाद असं तीन जिल्ह्यांच्या विस्तारापर्यंत ती डोंगर रांग गेलेली आहे कोणती बालाघाट आणि बालाघाट तीन कशामुळे तर तीन फाटे फुटलेत मी सांगितलं तुम्हाला बीड लातूरकडे गेला एक फाटा बीड हैदराबादकडे गेलेला आहे आणि बीड उस्मानाबादकडे गेलेला आहे तर असे तीन फाटे या ह्याचे फुटते तर आणि ती डोंगर रांग पुढे कुठपर्यंत गेली तमिळनाडू राज्यातल्या हैदराबादपर्यंत गेलेली आहे ठीक आहे मग ही बाला इथं हा सपाट माथ्याचे प्रदेश तुम्हाला बालाघाटमध्ये पाहायला भेटेल इथं तुम्हाला जिथं बालाघाट सुरुवात होते बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आहे बीड जिल्ह्यातला आष्टी तालुक्यापाशी इथं सुरुवात झाली बालाघाट डोंगर रांगेची आणि त्याच आष्टीपाशी इथं सगळ्यात जास्त बालाघाट डोंगराची उंची आहे आणि तिथंच एक थंड हवेचं ठिकाण आहे त्याला म्हणतो आपण चिंचोली बीड मधलं सुप्रसिद्ध चिंचोली हे थंड हवेचं ठिकाण तुम्हाला बालाघाट डोंगरांग सुरू झाली की होतंय आणि इथं तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला होता चिंचोली हे थंड हवेचे ठिकाणीची जोडी कशाला लावायची आहे बीडला लावायची आलं लक्षात चला आणि इथं भीमाशंकर जे काय आहे या भीमाशंकरच्या त्या ठिकाणी एक नदी उगम पावतीये आणि त्या नदीचं नाव काय आहे तर ती आहे भीमा नदी आलं लक्षात कोणती नदी आहे भीमा नदी चला तर इथं तिचं नाव पण टाकून घेऊ आपण कोणती आहे भीमा नदी चला त्याच्यानंतर आता भीमा नदी खोऱ्याच्या दक्षिणेला मग आपल्याला एक डोंगर रांग बघायची आहे ती डोंगर रांग कोणती आहे रे तर ती डोंगर रांग आहे तुमची तर ती आहे इथं कोणती कोणती सांगायची सांगा लवकर ती तिसरी डोंगर रांग कोणती आहे ती तर ती आहे शंभू महादेव डोंगर रांग कोणती आहे शंभू महादेव महादेव शंभू महादेव डोंगर आणि ही डोंगर रांग जी आहे ही पुढे कुठपर्यंत गेलेली आहे ही गेलेली आहे तुम्हाला कर्नाटक राज्यापर्यंत कुठं कर्नाटक राज्यापर्यंत गेलेला हिचा विस्तार सांगायचा आहे आणि पुणे बीड मधला त्याच आपला सॉरी महाराष्ट्रातला तिचा विस्तार कुठं सांगायचा इथं तर इथं सांगायचा आहे महाराष्ट्रातला विस्तार तुमचा तर महाराष्ट्रातला विस्तार कुठं सांगणार तुम्ही तर एक सेकंद इथं आहे तुमचा सातारा जिल्हा काय आहे सातारा आणि इथं काय आहे तुमचा सांगली जिल्हा ओके सातारा ते सांगली यांच्या दरम्यान ही पसरलेली आहे किंवा इथं एक नाव विचारलं जातं म्हणजे कशाच्या दरम्यान सातारा ते सांगलीच्या दरम्यान रायरेश्वरापासून ओके रायरेश्वर ओके रायरेश्वरापासून ते इकडं शिंगणापूरपर्यंत असा त्याचा विस्तार विचारला जातो कधी कधी ठीक आहे पुस्तकात असं दिले रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत आता शंभू महादेव डोंगर रांग जी आहे ही सलग डोंगर रांग नाही हिच्यामध्ये अनेक काशा खूप साऱ्या डोंगर रांगा आहेत जे की सांगलीमधल्या आणि साताऱ्यामधल्या खूप साऱ्या डोंगर इथं तुम्हाला येतील याच्यातले नावं रेग्युलर जी बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इकडं डीपमध्ये हे सगळे डोंगर रांगा वगैरे दिलेले आहेत त्यांचे नावं पण दिलेले आहेत शंभू महादेव डोंगराला काय म्हणतात वेगवेगळ्या नावाने कोणत्या जिल्ह्यात काय म्हणतात हेही तुम्हाला मी आपल्या रेग्युलर बॅचमध्ये दिलेलं आहे ज्यांना बॅच जॉईन करायची ते तुम्हाला सांगितलंय ठीक आहे तिथून जॉईन करा हा चला आणि नोट्समध्ये पण दिलेलं आहे
तर इथं शंभू महादेव डोंगरांचे काय वैशिष्ट्य सांगायचे तर या डोंगर रांगेचे, तर शंभू महादेव डोंगररांग साताऱ्यापासून रायरेश्वरापासून ती इकडे कर्नाटक पर्यंत गेलेली आहे. या शंभू महादेव डोंगरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रसिद्ध जे आहे, प्रसिद्ध काय सांगायचंय तर इथं महाबळेश्वर, ओके महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण, याला महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतात. त्याच्यानंतर इथं एक पठार आहे त्याला म्हणतात कोणता आहे, पाचगणी पठार, ओके पाचगणी. पाचगणी पठाराचा जो आकार आहे तो कसलाय, टेबला सारखा आहे म्हणून त्याला टेबल लँड म्हणून ओळखलं जातं, टेबल लँड. आणि याला थंड हवेच्या ठिकाणाची महाराणी म्हणतात, महाराणी, थंड हवेच्या ठिकाणाची महाराणी म्हणून कोणाला म्हणतात तर ते कोणाला म्हणतात, पाचगणीला म्हणतात, थंड हवेच्या ठिकाणाची महाराणी. ठीक आहे, चला तर हे इथं सांगायचं आहे. आणि इथंच तुम्हाला शंभू महादेव डोंगरामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी पाच नद्यांचे उगम स्थान आहे, इथं त्याच्यातली एक नदी जी आहे ती आपण इथं बघूया, ती कोणती आहे तर ती आहे कृष्णा नदी. आणि कृष्णा नदी अशी इकडे ती कर्नाटकमध्ये तिला जाऊन भीमा नदी मिळते, हिचं काय नाव आहे तर कृष्णा नदी, ओके काय आहे कृष्णा नदी. मग कृष्णा नदीच्या उत्तरेला डोंगररांग कोणती आहे, शंभू महादेव, आणि त्याच्या उत्तरेला काय आहे भीमा नदीचं खोरं. मग शंभू महादेव डोंगरामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात, तर उत्तरेला भीमा नदीचं, दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं. कृष्णा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेला तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथं पन्हाळ्याचे डोंगर, म्हणजे इथं चिकोंडी डोंगर, ओके चिकोंडी डोंगर, आणि त्याच्यानंतर इथं आहेत पन्हाळ्याचे डोंगर. काय येतं, पन्हाळ्याचे, पन्हाळ्याचे डोंगर, हे दोन डोंगर रांग तुम्हाला कृष्णा नदीच्या दक्षिणेला सांगायचे. तर म्हणजे दक्षिणेला कृष्णा आणि चिकोंडी आणि पन्हाळ्याचे डोंगर, उत्तरेला कृष्णा नदीचं खोरं, त्याच्या उत्तरेला शंभू महादेव, शंभू महादेवच्या उत्तरेला भीमा नदीचं खोरं, भीमा नदीच्या उत्तरेला हरिश्चंद्र रांग डोंगर, हरिश्चंद्र डोंगराच्या वरती गोदावरी नदीचं खोरं, गोदावरीच्या वरती सातमाळा अजिंठा डोंगर, सातमाळा डोंगराच्या वरती तापी नदीचं खोरं. आणि तापी नदीच्या उत्तरेला, तापी नदीच्या जर उत्तरेला गेलात तुम्ही तर मग तुम्हाला पाहायला भेटतं इथं जे आहे इथं, तर ते काय आहे, इथं आहे तुमचा सातपुडा पर्वत. काय आहे, सातपुडा पर्वत. आणि सातपुडा पर्वताच्या जर तुम्ही उत्तरेला गेलात, सातपुडा पर्वताच्या उत्तरेला, इथं अगोदर सातपुडा लिहा, सातपुडा, ओके सातपुडा पर्वत, ओके सातपुडा पर्वत. आणि त्याच्या उत्तरेला तुम्हाला कोणत्या नदीचे खोरे दाखवायचे आहे तर ते आहे नर्मदा नदीचे खोरे. कोणतं आहे, नर्मदा नदीचं खोरं. बघा इथं तुम्हाला बऱ्याचशा वेळेस आयोग प्रश्न विचारते, महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगेंचा त्यांच्या दरम्यानच्या नद्या यांच्या जोड्या लावा, किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, किंवा मग हरिश्चंद्र बालाघाट डोंगरामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात, शंभू महादेव डोंगरामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात, सातमाळा अजिंठा डोंगरामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात, सातपुडा पर्वतामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात, तर याचा एक आपल्याकडे शॉर्टकट आहे. बघा वरच्या वरती ही एक नर्मदा नदी आहे, त्याच्या खाली काय आहे तापी नदी, त्याच्या खाली काय आहे गोदावरी नदी, त्याच्या खाली काय भीमा नदी, त्याच्या खाली काय कृष्णा नदी, ओके यांचे नाव अगोदर एक सेकंद मी टाकून घेतो. तुम्हाला बिलकुल शॉर्टकट ट्रिक्स लय खतरनाक असणार आहे. ही आहे तुमची नर्मदा, ओके ही आहे तुमची तापी, ओके ही आहे तापी, त्याच्यानंतर ही आहे गोदावरी, गोदावरी, आणि ह्याच्या खाली काय आहे भीमा नदी, यस भीमा, याच्या खाली काय आहे तर कृष्णा नदी. हे झालं उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्यांच्या खोरं. आता याच्या दरम्यान तुम्हाला काय आहे तर याच्या दरम्यान काही डोंगर रांगा आहेत. इथं तुमची आहे, ही आहे तुमची सातपुडा पर्वत, ही आहे विंद, हे झाला इथं तुमचा सातपुडा पर्वत, ही आहे तुमची सातमाळा, त्याच्यानंतर ही आहे हरिश्चंद्र बालाघाट, ही आहे तुमची शंभू महादेव. ठीक आहे, चला आता याचा शॉर्टकट काय लक्षात ठेवायचा, बघा या बघा इथं आहे ना हे हे पर्वतरांग लक्षात आलं का कोणता आहे, इथं एक सेकंद मी लिहून देतो, इथं सातपुडा, काय सातपुडा हे तुम्हाला ह्याच्यावर येत नसेल, पेन दिसत नसेल, एक सेकंद, इथं काय आहे सातपुडा, ओके त्याच्यानंतर हा काय आहे सातमाळा, सातमाळा, ओके सातमाळा अजिंठा, त्याच्यानंतर हरिश्चंद्र, हरिश्चंद्र बालाघाट, आणि इकडे काय खाली काय आहे शंभू महादेव, ओके आता इथं ना सात, ना सात, ना सात, त्याच्यानंतर सात तापी, सात तापी, ना सात तापी, त्याच्यानंतर सात गोधा,
सात गोधा, हरे भीमा, हरे भीमा आणि शंभू कृष्णा। यस, हा तुमचा शॉर्टकट आहे। बघा शॉर्टकट कसला खतरनाक आहे। सात तापी, सात गोदा, हरे भीमा, शंभू कृष्णा। लय खतरनाक टॉपिक आहे। बघा सात तापी म्हणजे वरती सातपुडा पर्वत आहे, त्याच्या खाली तापी नदीचं खोरं, त्याच्यानंतर सातमाळा डोंगर आहे, त्याच्या खाली गोदावरी नदीचं खोरं, त्याच्यानंतर हरिचंद्र डोंगर आहे, त्याच्या खाली भीमा नदीचं खोरं, त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर आहे, त्याच्या खाली तुम्हाला कृष्णा नदीचं खोरं। म्हणजे सात तापी, सात तापी, सात गोधा, हरे भीमा, शंभू कृष्णा। यस, हा तुमचा आहे शॉर्टकट। आणि दोन तीन वेळेस म्हणे, सात तापी, सात गोधा, हरे भीमा, शंभू कृष्णा। आलं लक्षात? असं तुम्हाला शॉर्टकट आहे, खूप खतरनाक। याच्यावरती तुम्हाला खूप वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याच्यामुळे याच्याकडे जास्त व्यवस्थित लक्ष द्या। बरोबर। तर याच्यानंतर इथं तुम्हाला सह्याद्री पर्वतातले उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड हवेचे ठिकाणं जर विचारले सह्याद्री पर्वतातले, तर इथं तुम्हाला सातमाळा डोंगरामध्ये काय आहे, इगतपुरी। ओके, इगतपुरी, इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे। त्याच्यानंतर तुम्ही खाली इकडे रायगडमध्ये जर आलात, रायगडमध्ये इकडे पुण्याचा भाग जर आला तर पुण्यामध्ये तुम्हाला लोणावळा आहे। ओके, लोणावळा आहे, खंडाळा आहे। रायगडमध्ये तुम्ही जर आलात तर माथेरान आहे। त्याच्यानंतर इकडे साताऱ्यामध्ये तुम्हाला महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे। ओके, सिंधुदुर्गमध्ये जर गेलात तुम्ही तर आंबोली आहे। कोल्हापूरमध्ये गेलात तर पन्हाळा आहे। ठीक आहे, असे सह्याद्री पर्वतातले तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे काय येतं, तर हे आहेत तुमचे घाटमाथे, म्हणजेच त्याला आपण थंड हवेचे ठिकाणं म्हणून ओळखलं जातं। आलं लक्षात? तर हे तुम्हाला इथं लक्षात राहू द्या, ही तापी नदी, इथं सातमाळा डोंगर, त्याच्या खाली हरिचंद्र डोंगर, त्याच्या खाली शंभू महादेव डोंगर, त्याच्या खाली कृष्णा नदीचं खोरं, त्याच्या खाली तुम्हाला इथं कृष्णा नदीचं खोरं, हरिचंद्र आणि शंभू महादेवच्या मध्ये कोणतं आहे तर भीमा नदीचं खोरं, हरिचंद्र डोंगर आणि सातमाळा डोंगर यांच्या मध्ये, सातमाळा डोंगर यांच्या मध्ये, सातमाळा अजिंठा डोंगरांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली, तापी आणि गोदावरी। हरिचंद्र बालाघाट डोंगरामुळे कोणत्या नदीची खोरी वेगळी झाली, गोदावरी आणि भीमा नदी। शंभू महादेव डोंगरामुळे कोणत्या नदीची खोरी वेगळी झाली, वरती काय, भीमा नदी आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी। आलं लक्षात? याचा शॉर्टकट ट्रिक सांगितलाय, सात तापी, सात गोदा, हरे भीमा, शंभू कृष्णा। आलं लक्षात? चलो, तर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। ठीक आहे, चला तर याच्यामध्ये तुम्हाला दुसरं वैशिष्ट्य काय सांगायचंय, तर 179 प्रजातीच्या पेक्षाही जास्त तुम्हाला प्रजाती इथं सह्याद्री पर्वतामध्ये प्राण्यांच्या आढळतील। त्याच्यानंतर तुम्हाला 500 पेक्षा जास्त तुम्हाला फुलांच्या आणि वनस्पतीच्या प्रजाती पाहायला भेटतील। आणि जैवविविधता, ओके, तुम्हाला जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, या जैवविविधता संदर्भामध्ये जगामध्ये याचा कितवा क्रमांक आहे, पश्चिम घाटाचा 8वा क्रमांक आहे जगामध्ये जैवविविधता संदर्भामध्ये। आणि भारतामध्ये कितवा क्रमांक आहे, पहिला क्रमांक तुम्हाला इथे पाहायला भेटेल। हे सह्याद्रीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगायचे आहेत। त्याच्यानंतर सह्याद्रीमधले प्रमुख घाट जे आहेत, हे घाट मी तुम्हाला जे आहे घाटावरती तुम्हाला मी एक सेपरेट लेक्चर घेईल, एकदम खतरनाक घाट घेणारे सह्याद्री पर्वताचे। त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातले एकही जो घाट आहे तो तुम्हाला चुकता कामा नाही, एकही क्वेश्चन जाणार नाही त्याच्या संदर्भात। आलं लक्षात? चला तर ठीक आहे, या ठिकाणी थांबूया। आणि ज्या नवीन वर्षाची जी ऑफर आहे ती लवकरात लवकर ज्योग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती जा, हे लेक्चर जे आहे याला अगोदर सबस्क्राईब करा, इथून पुढचे लेक्चर तुम्हाला येऊन पडतील। आणि प्ले स्टोरवरती जायचंय, ज्योग्राफी बाय सचिन शिंदे हे ऍप डाउनलोड करायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेस दिले, ज्याला जी बॅच पाहिजे त्याच्यावरती 20% तुम्हाला काय आहे डिस्काउंट दिलेला आहे, त्याचा सर्वात जास्त जास्तीत जास्त तुम्ही फायदा उचलायचा आहे। आणि परत एकदा तुम्हाला मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या ठिकाणी थांबतो, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।